आपण लाडकी बहीण योजनेचा तुम्ही सगळीकडे प्रचार प्रसार करताना पाहायला मिळतात, परंतु शरद पवार म्हणतात की 1500 रुपये देऊन काय होत नाही, महिलांची बहिणींची अब्रू वाचवणं गरजेचं. 100% अब्रू वाचवण्याच्या संदर्भामध्ये कुणाचंही सरकार असेल, कुणाचंही आजपर्यंत जेवढे सरकार आली, जेवढे मुख्यमंत्री झाले, जेवढे गृहमंत्री झाले, त्या प्रत्येकालाच वाटत असतं की कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली गेली पाहिजे, आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा प्रत्येक सरकार करत असतं, आम्ही पण करतोय. पण यावेळेस जरा लाडक्या बहिणीची योजना ही खूपच ग्रामीण भागामध्ये तरी पॉप्युलर झालेली दिसते, आणि कुणाला वाटणार नाही की हे मदत म्हणजे सबल आणि सक्षम महिलेला करत असताना तिची सुरक्षितता आणि तिचं संरक्षण हे पण महत्वाचं आहे. पण कधी कधी काय होतं, काही गोष्टी अशा घडतात. आता मी काल बारामतीमध्ये होतो, बारामतीमध्ये एका मुलीनी अशी काही तक्रार केली आणि त्याच्यातनं मीडियाने चालवलं की तिथं गँगरेप झाला. चालवलं ना, सगळ्या खोलात गेल्यानंतर काहीही तसं नव्हतं, काहीही नव्हतं. तिनं कुठल्या तरी मुलाला अडचणीत आणण्याच्या करता अशा पद्धतीनं एक भूमिका स्वीकारलेली होती. मला इतकं वाईट वाटलं, तोपर्यंत त्या संस्थेची बदनामी, आमच्या पोलीस खात्याची बदनामी, आमच्या बारामती परिसराची बदनामी, शेवटी बारामतीचे आम्ही अनेक वर्ष लोकप्रतिनिधी असल्यामुळे आम्हा लोकांची बदनामी, सरकारची बदनामी. माझी कुठल्याच माय माऊलीच्या वर, कुठल्याच मुलीच्या वर अशा पद्धतीचं घडता कामा नये, त्याबद्दल सतत सगळ्यांच्या लक्ष आहे. ती तक्रार आल्यानंतर इतकी ऍडिशनल SP, DYSP, PI, PSI एवढी त्यांनी यंत्रणा लावली, पण ती सांगायची नाही इथं नाही तिथं, तिथं नाही तिथं, नाही मला इकडे नेलं असं ते. आणि मग नंतर खोलात गेल्यावर वेगळंच चित्र आलं. पण काही चॅनलनी तर बातमी लावून टाकली, बातम्या आम्ही स्वतः बघितल्या. असं होऊ नये, घडू तर कुठंच नाही. पण माझं सगळ्यांना आव्हान आहे, कारण नसताना कुणाला तरी घोवण्याच्या निमित्तानं असं करण्याचा प्रयत्न देखील कुणीही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू नये.